नमस्कार, मी सीमा। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल उपवासाचा केक कसा तयार करायचा ते दाखवणार आहे। खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। हा केक आपण भगर, साबुदाणा आणि राजगिऱ्याचं पीठ वापरून तयार करणार आहोत। राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि पौष्टिक असे घटक असतात, ते राजगिऱ्यामध्ये असतात। खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। चला तर मग आपण हा पौष्टिक उपवासाचा केक कसा तयार करायचा ते पाहूया। उपवासाचा केक बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल ते पाहूया। त्यासाठी येथे मी अर्धी वाटी भगर आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। येथे मी 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट लागते। 1 वाटी दूध घेतलेलं आहे, दूध आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। येथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत। 1/2 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, हे ऑप्शनल आहे। याऐवजी तुम्ही विलायची पूडसुद्धा वापरू शकता। आता आपण आपलं जे केकचं बॅटर आहे ते तयार करून घेऊया। इथे मी 1 बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि ही साखर आपल्याला तुपाबरोबर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। हा केक मी कढईमध्ये बेक करणार आहे, त्यासाठी मी गॅसवर कढई प्री हीट करायला ठेवलेली आहे। येथे मी पिठी साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जे मिल्क पावडर घेतली आहे ती घालून घेऊया। हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 1/2 वाटी भगरीचं पीठ टाकायचं आहे। अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ, हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। येथे मी भगर आणि राजगिऱ्याचं पीठ दोन्ही चाळून घेतलेलं आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे, 1/2 चमचा बेकिंग सोडा, हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे एकाच डिरेक्शनने फेटायचं आहे, याच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। दूध एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आहे। येथे मी हे केकचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, आपल्याला हे खूप जास्त पातळ करायचं नाही। आता यामध्ये 2-3 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे, हे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपलं हे जे केकचं बॅटर आहे ते आपल्याला केक टीन मध्ये काढून घ्यायचं आहे। त्यासाठी येथे मी 1 केक टीन घेतलेला आहे, त्याला सर्व साइडने तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटर पेपर टाकून घेतलेलं आहे। आता हे केकचं बॅटर आहे ते आपण या केक टीन मध्ये काढून घेऊया। येथे मी हे केकचं बॅटर या केक टीन मध्ये काढून घेतलेलं आहे। आता हा केक टीन आपल्याला 2-3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा आहे।
म्हणजे यातील जे एअर बबल असतात ते निघून जातात। आता या केकच्या बॅटरवर आपल्याला बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आणि आता हा केक टिन आपण प्रीहीटेड कढई मध्ये ठेवून घेऊया। ते मी हा केक टिन या प्रीहीटेड कढई मध्ये ठेवून घेतलेला आहे। ही कढई मी 10 मिनिटे मोठ्या गॅसवर झाकण ठेवून प्रीहीट करून घेतलेली होती। आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। आणि हा केक आपल्याला 40 ते 45 मिनिटे लो टू मीडियम गॅसवर बेक करून घ्यायचा आहे। 40 मिनिटानंतर आपण हा केक चेक करून बघणार आहोत। 40 मिनिटे झालेले आहेत। आता आपण केक बेक झाला आहे का नाही ते चेक करूया। तुम्ही पाहू शकता आपल्या केकला किती छान कलर आलेला आहे आणि आपला केक खूप फुगलेला आहे। आता आपण तो शिजला आहे का नाही ते चेक करूया। त्यासाठी त्यामध्ये मी एक चाकू इन्सर्ट करून पाहणार आहे। येथे तुम्ही पाहू शकता आपला चाकू एकदम क्लीन आलेला आहे, म्हणजेच आपला हा जो केक आहे तो एकदम परफेक्ट बेक झालेला आहे। आता गॅस बंद करूया। हा केक बेक करण्यासाठी टोटल 40 ते 45 मिनिटे लागतात। आता हा केक आपण या कढई मधून बाहेर काढून घेऊया आणि तो पूर्ण थंड करून घेऊया आणि नंतरच केक टिन मधून बाहेर काढूया। हा केक मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे। आता चाकूच्या मदतीने आपण याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या केकला किती छान कलर आलेला आहे। आणि हा केक आपण एका डिश मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। केकचा जो बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती फ्लफी आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे। येथे आपला पौष्टिक असा उपवासाचा केक तयार झालेला आहे। हा मी तुम्हाला कट करून दाखवते। खूप फ्लफी आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती फ्लफी आणि स्पॉन्जी असा आपला उपवासाचा केक तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही केकची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। धन्यवाद।